युवक आणि त्यांच्या पत्नी त्या मासे घेण्यासाठी बंधव चालत असताना रात्री त्यांच्या डोळ्यात येतात. या महिलेला आणि 2.5 किलोमीटर ज्या पद्धतीने या मुलांनी गाडीला अडकून ओढत ओढत नेलं गंभीर घटना आहे. आणि याच्यामध्ये महिल नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि रात्री अजून महिल त्या पोलिसांच्या ताब्यात नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की राजेश शाह ह्या मुलाला पाठीशी घालत आहेत. मुल बाप सापडतो पण मुलगा सापडत नाही. आणि मुलगा हा व्यसनाधीन होता आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याची मेडिकल केली तर त्याच्यामध्ये तो सापडला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं ह्या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने हा तपास नेण्यासाठी किंवा पोलिसांनी हा तपास व्यवस्थित आणण्यासाठी त्या मुलाला अटक केली पाहिजे. आणि मुलाला अटक केल्यानंतर त्यांनी केलेल्या रात्री 2:30 तो एका मॉलमधनं पबमधनं बाहेर आला आहे. आणि हा पब रात्री 2:30 चालू होता. म्हणजे ह्याचा अर्थ की ह्या महाराष्ट्रामध्ये पब अजूनही नियमाच्या बाहेर चालतात. मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले की बुलडोझर बाबा, आणि बुलडोझर बाबा म्हणल्यानंतर अनेक पग पाडले असं ते बोर्ड लागले होते. पण ते चित्र हे होत आहे कारण वरळीमध्येच रात्री 2:30 पबमधनं मुलगा बाहेर पडतोय. म्हणजे ह्याचा अर्थ की हे पब चालू आहेत आणि हे पब पोलिसांच्या आशीर्वादाखालीच चालतात. आणि राज्य उत्पादन शुक्लाचे जे अधिकारी आहेत ते काय करतात हा महत्त्वाचा मुद्दा या महाराष्ट्रात चाललं आहे काय अशी म्हणण्याची परिस्थिती आलेली. आणि गाडीवरचा लोगो आणि नंबर प्लेट ज्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाही अटक झाली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आज दुपारी मी त्या वरळी पोलीस स्टेशनला जाणार आहे. असं इथलं कामकाज आटोपल्यानंतर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे की तो मुलगा का सापडत नाही आणि सापडत असेल तर कारण काय आणि ह्याच्यामध्ये कोण तपासामध्ये मदत करतं त्यांना, त्या भागाचे पालकमंत्री काय करतात, त्यांनी अजून काय प्रेसशी बोलले नाही. आणि जर त्या मुलाला जर अटक झाली नाही तर ह्याच्यामध्ये हा तपास चुकीच्या दिशेने जाईल. खऱ्या अर्थाने हा तपास होणार नाही तर त्या मुलाला ताबडतोब अटक करून मेडिकलला नेलं पाहिजे.